दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नांदगाव जातेगाव येथील महादेवाच्या डोंगर रस्त्यावर कल्याण ठाणे येथील व्यक्तीचा रक्तबंबाळ झालेला मृतदेह आढळून आल्याने या घटनेने तालुक्यात तर्कवितर्क मांडले जात आहे। जातेगाव डोंगरावरील मृत व्यक्तीचा अपघात झाल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले, परंतु सदर व्यक्तीच्या डोक्याला मात्र गंभीर जखम होऊन तो रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आलाय। या घटनेची विशेष बाब म्हणजे मृताला व दुचाकीला कोणताही कोचा लागलेला नाही, दुचाकी फक्त जागेवरच आडवी पडून आहे, त्यामुळे यावर शंका उपस्थित केली जाते। यावरून हा अपघात आहे की घातपात, या बाबींचा खुलासा करण्याचे मोठे आवाहन आता नांदगाव पोलिसांसमोर आहे। सदर मैताचा कल्याण ठाणे ते जातेगाव व नांदगाव हा प्रवास कसा व कोणासोबत झाला याची माहिती देखील अद्याप पर्यंत मिळू शकली नसून पोलीस आता या घटनेचा तपास करीत आहे। दरम्यान सदर इसमाचा अपघात झालाय की घातपात या चर्चेला देखील सर्वत्र उधाण आले। रूपाली केदारे, दक्ष न्यूज, नांदगाव।